नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. नागरिकत्व कायद्याला धर्माचा आधार दिल्याचा आरोप भालचंद्र मुणगेकर. माझ्या वक्तव्याचा विपर्यास, शरद पोंक्षे यांचा दावा. पेरणे जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, जिल्हाधिकारी नवल किशोर राम. आणि जलमित्र पुरस्कार संकट मोचन फाउंडेशन वाराणसी यांना. 12 डिसेंबर 2019 रोजी संसदेने नागरिकत्व सुधारणा कायदा संमत केल्यानंतर भाजपा आणि संघ परिवार वगळता समाजाच्या सर्व घटकातून त्याला विरोध करणारा सबंध देशभर आगडोंब उसळलाय. नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत गाभ्याला छेद देणारे आहे. भारतात प्रथमच नागरिकत्वाला धर्माचा आधार दिल्यामुळे तो समता आणि धर्मनिरपेक्षता ही दोन मूल्ये उद्ध्वस्त करणारे म्हणजे घटनाविरोधी आणि अनैतिक आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये छळ होत असलेल्या धार्मिक आणि अल्पसंख्याकांना काही अटींच्या आधारे नागरिकत्व देताना ते देश मुस्लिम बहुसंख्याक असल्याचे निमित्त करून त्यांच्यावर फक्त मुस्लिमांना वगळण्याची तरतूद म्हणजे राज्यघटनेशी विद्रोह आहे. असा प्रश्न आहे की त्या देशातील अहमदिया, नेपाळमधील बौद्ध आणि श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांना सुद्धा वगळण्यात आले याचे सरकारकडे उत्तर नाही आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NRC ह्या दोन्ही गोष्टी या देशामध्ये भारतातील मुसलमानांना दुय्यम नागरिकत्व देण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे आणि म्हणून ते भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत गाभ्याला छेद देणारे आहे आणि म्हणून या दोन्ही गोष्टीला आमचा विरोध आहे, माझा विरोध आहे. त्याच्यानंतर नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर जे प्रत्येक 10 वर्षाने करतात त्याचासुद्धा हेतू सरकार कदाचित त्यांच्या अगोदरच्या वागण्यामुळे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनसाठी करू शकतात म्हणून तोसुद्धा हेतू किंवा कार्यक्रम सरकारने तूर्त रद्द करावा अशी माझी मागणी आहे. महात्मा गांधींपेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर श्रेष्ठ असं मी बोललोच नव्हतो, मात्र माध्यमांनी याचा विपर्यास केल्याचा दावा सिने अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलाय. पिंपरी चिंचवडमध्ये सावरकर विचारदर्शन या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. दिल्लीत बसलेला तो शेमडा मुलगा मतिमंद आहे असं म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे. मला राहुल गांधींचे आभार मानायचे आहेत, त्याने 1-2 महिन्याने असे वक्तव्य करावेत कारण त्यानिमित्तानं आम्ही जागे होतो. सावरकरांचे कार्य हे आंबेडकर फुलेंच्या तोडीस तोड आहे, मात्र सावरकरांचा अपमान झाल्यावर एकही ब्राह्मण रस्त्यावर येत नाही, फक्त घरात सोप्यावर बसून बोलतात अशी खंत व्यक्त केली आहे. सांगताना अहिंसेचं लोण हे शिवाजी महाराजांच्या काळात नव्हतं ते बरं झालं, नाही तर आज या महिला इतक्या रात्री इथे नसत्या अशी टिप्पणी केली आहे. आणि छापताना सगळं छापा, मागचं पुढचं वगळून हवं तेच बरोबर ब्रेकिंग न्यूज कशी अशी एक सवय आहे. परवाच कल्याणला मी भाषण केलं, त्याच्यामध्ये मी जे बोललोच नाही ते टीव्हीवर दाखवलं. गांधींपेक्षा सावरकर विचार श्रेष्ठ असं मी म्हटलं, कधी म्हटलं, मी काय म्हटलं, कुठल्या संदर्भात म्हटलं, फार महत्वाचं असतं ते. त्याच्या मागचा पुढचा संदर्भ काढून टाकायचा आणि हवं तेवढंच त्यांना छापायचं ब्रेकिंग न्यूज, टायटल तेवढंच देतात. सावरकर ऐकायला आला असाल तर थोडी तरी त्यांच्या विचारांशी प्रामाणिक राहा, जे बोलते तो शब्द छापा, काही प्रॉब्लेम नाही, मी कोणाला घाबरत नाही. हवेली तालुक्यातील पेरणे फाटा कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी होणारा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी विविध पक्ष, संस्था तसेच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात मौजे पेरणे येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेली आहे. जिल्हाधिकारी श्री राम म्हणाले, जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात. हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडण्यासाठी प्रशासन सर्वोपतरी प्रयत्नशील असेल. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासनाचे नियोजन केले असून त्यानुसार कामे केली जातील. पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, पेरणे जयस्तंभ अभिवादन दिन हा शौर्याचा अभिमान
बाळगण्याचा दिवस असून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे लोकभावनांचा आदर राखून प्रशासनास कार्य करावे लागेल. नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी अतिरिक्त पोलीस यंत्रणा येथे कार्यरत राहील. हा कार्यक्रम शांततेने पार पडून पुणे जिल्हा हा सर्वांना सामावून घेणारा जिल्हा असल्याचे दाखवून देऊया, असे आवाहन श्री पाटील यांनी यावेळी दिले. बहुत ही अच्छे ढंग से कार्यक्रम, तो इसमें देखिए जो भी हमने किया था प्रशासन की तरफ से काफ़ी काम हुआ, मगर सबसे महत्वपूर्ण ये था कि जो स्थानीय लोग हैं उनका सहकार्य, उनका जो सहयोग था बहुत महत्वपूर्ण था. बाहर से जो लोग आए उनके लिए सभी सुविधाएं जो प्रशासन ने दी थी, उसके अलावा लोगों का सकारात्मक दृष्टिकोण बहुत काम आया. तो इसके कारण से हमें ये बात समझ में आ गई है कि जो स्थानीय व्यक्ति है, यहाँ का जो लोकल है, उसका सपोर्ट हमें बहुत ज़रूरी है. और इनफैक्ट फॉर्चुनेटली सबका सपोर्ट हमें इस बार भी है. जो प्रोग्राम लास्ट ईयर हुआ था उसमें कुछ कमियां जो रह गई होंगी, हालांकि कमी कुछ थी नहीं पिछले बार ज़्यादा, क्योंकि बहुत अच्छे ढंग से प्रोग्राम हुआ था. मगर लाइट सी अभी जो लाइट की व्यवस्था हम कर रहे हैं उसमें और बेहतर व्यवस्था, जो कि पिछले बार कुछ कमी रही होगी. यह जो लोग यहाँ पर आ रहे हैं बहुत भारी संख्या में, तो उसके लिए जो और अलग अलग तरह के डाइवर्जन पॉइंट्स बनाने और ज़्यादा पार्किंग की व्यवस्था करने, या फिर गाड़ियों का सही तरीके से आगमन हो या फिर अच्छे ढंग से निकल जाए, उसके लिए बसेस की मतलब और संख्या बढ़ानी, ऐसे बहुत सारे पॉइंट्स हमें इसे बार मिले थे. तो उसके हिसाब से हम इस पर काम कर रहे हैं और मुझे पूरा भरोसा है कि जो प्रोग्राम आपने देखा था पिछले बार उससे भी बेहतर नियोजन प्रशासन इस पर कर रहा है और बहुत अच्छे ढंग से इस बार का भी कार्यक्रम होगा. हाँ सर, कार्यक्रम में कितने लोग आ सकते हैं? हालांकि कोई ऐसा इसके लिए हमारे पास एजेंसी नहीं है जो आपको बताया कि लोग कितने आएंगे, बस एक अंदाज रहता है. अंदाज ये है कि मतलब भारी संख्या में लोग आ सकते हैं. प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीने सन 2019 चा पुरस्कार पाण्याच्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करत असलेल्या जलमित्र पुरस्कार आज संकटमोचन फाउंडेशन वाराणसी यांना प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते देण्यात आलाय. महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीने गेली 7 वर्षापासून जलमित्र पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार पाण्याच्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करत असलेल्या संकटमोचन फाउंडेशन वाराणसी यांना देण्यात आलाय. पाणी हे सरकारला फक्त पिण्यासाठी आहे. पाणी म्हटलं की पैसा. सरकार पाण्याच्या प्रश्नावर फक्त पैसा खाणं आणि भ्रष्टाचार करणं जाणतं. आपल्याकडे टँकर मुक्त महाराष्ट्र म्हणतो, टँकर मुक्त दिल्लीची गोष्टी होतात, पण टँकर मुक्त होत नाही, कारण टँकर माफिया आहे. तो माफिया कुठेतरी नेत्यांना पैसे देतो. 70,000 करोडचा घोटाळा म्हणणारे मुख्यमंत्री 5 वर्षे राहिले, काहीही केलं नाही. ते बैलगाडीभर कागदपत्र कुठे गेले, रद्दीत गेलेत का, हाही प्रश्न आहे. महाराष्ट्र विकास केंद्र पाणी या विषयावरती अनेक वर्ष चांगलं काम करते. पाणी या विषयावरती ज्यांनी ज्यांनी देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती चांगलं काम केलं आहे त्यांना गौरवणं, त्यांचं कौतुक करणं, यासाठी संकटमोचन फाउंडेशन जे वाराणसीचं आहे, जे श्री वीरभद्र मिश्रा यांनी सुरू केलेलं होतं, ज्यांनी अनेक दशकं गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी काम केलं आहे, त्या अशा योग्य संस्थेला त्यांनी जलमित्र पुरस्कार दिला आणि एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे. खरं तर पाणी आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पाणी ज्या ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या त्या ठिकाणी समृद्धी दिसते. पाणी जिथं उपलब्ध नाही त्या ठिकाणी दारिद्र्य दिसतं. पाण्याची उपलब्धता करून देणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं पाण्याचं वाटप समानतेनं करणं हेही महत्त्वाचं आहे. आणि जो दुष्काळी भाग आहे, पाण्यापासून वंचित असलेला भाग आहे, त्या भागामध्ये पाणी उपलब्ध नसल्यामुळं आज त्या ठिकाणी दारिद्र्य मोठ्या प्रमाणात दिसतंय. पाण्याची अनियमितता आहे, अपुरा पाणी मिळतंय, अवेळी पाऊस पडतोय, आणि म्हणून जे काही उपलब्ध होणारं पाणी आहे त्या पाण्याचं चांगलं जतन करणं आणि पुढच्या पिढीसाठी ते सुपूर्त करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून ह्या विषयाचं महत्त्व विचारात घेऊन हे जलमित्र पुरस्कार आज जो प्रदान करण्यात आलेला आहे त्याचं विशेष असं महत्त्व आहे. आणि त्यासाठी संस्थेला मी मनापासून शुभेच्छा देतो. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने निर्माण करण्यात येणाऱ्या पुण्यातील पहिल्या MNGL भवन या कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शनिवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बालेवाडीतील साई चौक येथे भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय पेट्रोल मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय सुप्रियो हलदार यांनी परिषदेत दिले. यावेळी MNGLचे स्वतंत्र संचालक राजेश पांडे, वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के, चीफ जनरल मॅनेजर प्रोजेक्ट शत्रुंजय सिंग, जनरल मॅनेजर मार्केटिंग सुजित रुईकर, बिझनेस डेव्हलपमेंट प्रमुख अमोल हट्टी उपस्थित होते. याच दिवशी CNG स्टेशन वास्तूचे देखील भूमिपूजन होणार आहे. खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. हे आपले ऑफिस हे बांद्रे बालेवाडी रोडला साई चौकामध्ये होणार आहे. 1 एकरचा प्लॉट आहे, त्यामध्ये आपलं ऑफिसच्या कार्य ऑफिससाठी आणि मग CNG स्टेशनसाठी हे इमारतीचं उद्घाटन होणार आहे. हे उद्घाटन माननीय केंद्रीय पेट्रोलियम आणि स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते शुभहस्ते याचं उद्घाटन होणार आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता, 28 तारखेला शनिवारी सकाळी 11 वाजता. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. विधी संघर्षग्रस्त बालकाकडून 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून लाखोंचा माल जप्त केलाय. पिंपरी चिंचवड शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटना पाहता पोलिसांनी CCTV फुटेजच्या माध्यमातून तपास करत 2 अल्पवयीन मुलांवर पारत ठेवण्यात आली आहे. वाकड पोलीस कर्मचाऱ्यांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 5 दुचाकी जप्त केल्या आहेत. 1,75,000 किमतीचे 5 वाहन हस्तगत करून वाकड आणि देहूरोड परिसरातील गुन्हे उघडकीस आणलेत. अल्पवयीन मुलांवर या अगोदर 11 गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत. पुण्यामध्ये नुकतीच मिस आणि मिसेस इंडिया युनिव्हर्स ही स्पर्धा पार पडली आहे. यात संपूर्ण भारतातील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यामध्ये उंची, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, रॅम्प वॉक, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य आणि परीक्षकांनी दिलेले गुण हे निकष लक्षात घेऊन परीक्षकांनी अंतिम निवड केली आहे. अत्यंत कठीण निवड प्रक्रियेनंतर शिल्पा मित्तल या मिसेस इंडिया युनिव्हर्स बनल्या आहेत आणि रश्मी काटकर यांनी मिस इंडिया युनिव्हर्स क्लासिक पटकावला आहे. त्याचबरोबर स्वाती सराफ मिसेस इंडिया युनिव्हर्स क्लासिक 2019 मानकरी ठरल्या आहेत. आणि हे मिसेस इंडिया युनिव्हर्स जे कॉन्टेस्ट होतं त्याच्यात एक मेन टायटल होतं मिसेस इंडिया युनिव्हर्स क्लासिक आणि त्याच्यात मी विनर आहे. जॅजमेटाज वर्ल्ड जो साजिद सर का है, इट इज अ अमेझिंग अमेझिंग प्लॅटफॉर्म फॉर एनीबडी हू वॉन्ट्स टू यू नो गेट इन टू दिस पॅजेंट वर्ल्ड अँड इट्स अ डिफरंट एक्सपिरियन्स. मॅ तो बाय प्रोफेशन आय एम अ ज्वेलरी डिझायनर अँड क्वालिफिकेशन आय एम अ ज्वेलरी डिझायनर. सो आय हॅव अर्न क्वाईट अ बिग नेम इन ज्वेलरी बट दॅन दिस वॉज अ कम्प्लिटली डिफरंट एक्सपिरियन्स यू नो ॲज फार एज ब्युटी अँड ग्लॅमर वर्ल्ड इज कन्सर्न. सो मुझे बडा मजा आया, मुझे बहुत इट वॉज अ गुड लर्निंग एक्सपिरियन्स. आणि माझं टायटल आहे मिस इंडिया युनिव्हर्स 2019 अँड खूप छान होतं. पेशंट करणं खूप एफर्ट्स लागले, खूप एफर्ट्स आमच्यावर घेतले ही लाईक फॉर एक्झाम्पल डिझायनर, ग्रूमिंग, आमचं फिटनेस, डाएट. आणि जितका वेळ आम्ही तिकडे होतो त्यापेक्षा जास्तही ते लोक होते कारण त्यांना ते प्रिपरेशन्स बाकी सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. पुणे ग्रामीणमधील मंचर परिसरात रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयाविरोधात सरपंचाने उपोषण सुरू केले असून विविध संघटनांनी त्यांना पाठिंबा दिलाय. रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या मंचर शहरातील खासगी हॉस्पिटल विरुद्ध कारवाई करावी अशी मंचर सरपंच दत्ता गांजळे आज 25 डिसेंबर रोजी उपोषणाला बसले होते. त्यांना सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सामाजिक संस्था यांनी यांना पाठिंबा दिलाय. डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, प्रभारी शल्य चिकित्सक पुणे, डॉक्टर अभय तिडके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर SS ढेकले यांनी चर्चा केली. मात्र लेखी आश्वासन न मिळाल्याने आज दुसऱ्या दिवशीही उपोषण चालू आहे. अनेक खासगी रुग्णालयात रुग्णांची आर्थिक लूट करण्यात येते. सोबतच खासगी रुग्णालयात रुग्णांना अनेक नाहक त्रास सहन करावा लागतो. त्याविरोधात मंचर परिसरात उपोषण सुरू केलंय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. नागरिकत्व कायद्याला धर्माचा आधार दिल्याचा आरोप भालचंद्र मुणगेकर. माझ्या वक्तव्याचा विपर्यास, शरद पोंक्षे यांचा दावा. पेरणे जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, जिल्हाधिकारी नवल किशोर राम.
आणि जलमित्र पुरस्कार संकट मोशन फाउंडेशन वाराणसी यांना. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.